गेल्या काही दिवसांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्षांतर करणार असल्याच्या चर्चा आहेत. एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना पंकजा मुंडे असं म्हणतात की खडसे पक्ष सोडतील असं मला वाटत नाही, ही फक्त चर्चा आहे. मात्र जसा एखादा नेता पक्षात आला तर फायदा होतो, तसाच तो सोडून गेल्यावर अर्थातच नुकसान होतं असं सूचक विधान यावेळी पंकजा मुंडेंनी केलं आहे. अनलॉकिंग दरम्यान सर्व काही सुरळीत होत असताना मुंबई लोकल मात्र सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांनाच मुंबई लोकलनं प्रवास करण्याची मुभा आहे. मात्र आता राज्य सरकारनं सर्व महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता महिलांनाही मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. सरकारनं याबाबतचं पत्रक आज जाहीर केलं आहे. महिलांना मुंबई लोकलमध्ये सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत तर संध्याकाळी 7 ते नंतर पुढे शेवटची लोकल असेपर्यंत प्रवास करता येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी QR कोडची आवश्यकता नाही आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन दरम्यान मुंबई लोकल रेल्वे 22 मार्चपासून बंद होती आणि त्यानंतर अनलॉकिंग झाल्यानंतर केवळ अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांनाच लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र सर्वसामान्य नागरिकांना लोकलमध्ये प्रवेश नसल्यानं सर्वसामान्य मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. शिवाय रस्त्यावर ट्रॅफिकमुळं मुंबईकरांचे अनेक तास हे प्रवासात जात होते. याच पार्श्वभूमीवर आता मनसेसह अनेक मुंबई लोकल सुरू करण्याची मागणी केल्यानंतर राज्य सरकारनं याची गंभीर दखल घेत आता उद्यापासून महिलांसाठी सर्व महिलांसाठी मुंबईची लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. NCB तपास केला नाही तर पुढच्या 4 ते 5 दिवसात मुंबई पोलीस तपास सुरू करतील अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. बॉलिवूड आणि भाजप नेत्यांचं ड्रग कनेक्शन नेमकं काय आहे याबाबत आता तपास सुरू आहे. भाजप नेत्यांच्या ड्रग कनेक्शनबाबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज दुसऱ्यांदा गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार केली आहे. यापूर्वी सचिन सावंत यांनी केलेली तक्रार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तपासासाठी NCBकडे पाठवली होती. मात्र NCB याचा तपास का करत नाही, ते कुणाच्या दबावाखाली आहे, तसा सवाल आता उपस्थित होतोय. सचिन सावंत यांनी दिलेली दुसरी तक्रारही आपण NCBकडे तपासासाठी पाठवत आहोत. मात्र जर NCBने आताही याचा तपास सुरू केला नाही तर मुंबई पोलीस याचा तपास सुरू करतील अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे. परतीच्या पावसाचा मोठा फटका सोलापूर, उस्मानाबाद, पुणे आणि सांगलीसह राज्याच्या इतर भागांनाही बसलाय. अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. राज्य सरकार केंद्र सरकारकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवेल, पण केंद्र सरकारनंही त्यासाठी भरीव आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आता महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. यावर्षीच्या मान्सूननं आधी विदर्भात पूरस्थिती निर्माण केली होती, तर आता परतीच्या पावसानंही होत्याचं नव्हतं झालंय. हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून नेलाय. शेतकऱ्यांची अवस्था अतिशय भीषण आहे आणि त्यामुळे केंद्र सरकारनं महाराष्ट्राला भरीव आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आता बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. केवळ सुडापोटी देवेंद्र फडणवीस यांच्या चौकशीचा घाट महाविकास आघाडी सरकारनं घातलाय. चौकशी करायचीच असेल तर मग शिवसेनेच्या मंत्र्यांचीही करा अशी मागणी केंद्रीय सामाजिक राज्यन्याय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. रामदास आठवले यावेळी असं म्हणाले की राज्य सरकारनं केवळ सुडापोटी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चौकशीचा घाट घातलाय. चौकशी करायचीच असेल तर मग त्यावेळी संबंधित मंडळात असलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांचीही चौकशी करा अशी मागणी यावेळी रामदास आठवले यांनी केली. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सुडाचं राजकारण करू नये असंही रामदास आठवले म्हणाले. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW News ऍप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW News वर. We'll be right back.